लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतक भावंडे सुनेगाव येथील जायभाई कुटुंबातील आहेत. 14 वर्षीय रोहिणी जायभाई, 9 वर्षीय प्रतीक जायभाई हे सख्खे बहीण भाऊ आणि 12 वर्षीय सख्खा चुलत भाऊ गणेश जायभाई हे तिघेसोबत मन्याड नदीच्या कडेला शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी या तिघांना पोहण्याचा मोह आवरला नाहीये, त्यामुळे तिघेही नदीपात्रातील एका डोहात पोहण्यासाठी उतरले. मात्र दुर्दैवाने या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाहीये. परिणामी तिन्ही चिमुकल्यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झालाय. नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यामुळेच या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे. यामुळे जायभाई कुटुंबांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा या तिघावरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे.